नवीनबे आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीनबे और पनवेल की ताजा तरीन खबरें। पाणी प्रश्नावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली होती। या बैठकीमध्ये पनवेलला दरवर्षी भेडसावणारी पाणी समस्या आहे ती संपावी यासाठी कशा प्रकारे दीर्घकालीन उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आलाय। याबाबत पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख आणि पाणी पुरवठा सभापती निलेश बावीसकर यांनी अधिक माहिती दिली आहे। मीटिंगमध्ये सर्वसाधारण सन्माननीय पदाधिकाऱ्यांचा असा होता की वरून पाऊस पडतोय आणि गावात पाणी मिळत नाही, त्यामुळे त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि दीर्घकालीन बाबत त्यांची विचारणा होती की सर्वसाधारणपणे आजची रिक्वायरमेंट जर आपल्याला फुलफिल होत नाही किंवा कमी पडतं पाणी तर भविष्यात वाढीव क्षेत्र आणि एकंदरीत सर्व परिसर विचारात घेतला तर आपण त्याच्यामध्ये कशाप्रकारे पुढे जाणार आहोत अशा प्रकारची ती मीटिंग होती। या निर्णयामध्ये विविध स्तोत्र जे आहेत ही स्तोत्र किंवा सोर्सेस ज्याला म्हणतो आपण हे व्हेरीफाय करणे आणि आपलं आरक्षण नोंदवणे हा एक निर्णय झाला। दुसरं म्हणजे यासाठी एक डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून अल्पकालीन योजना आणि दीर्घकालीन योजना असे दोन भाग करण्याचा निर्णय झाला। तिसरा विषय म्हणजे ज्या ज्या योजनांसाठी आपल्याला राज्य शासनाकडून आवश्यक ते पाठबळ मिळणं गरजेचं आहे त्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी एक आपण DPR करावा आणि सर्वसाधारण सभेच्या मान्यतेअंती शासनाकडे सादर करावा अशा प्रकारचे निर्णय काढले आहे। प्रशासनाला विनंती केली आहे की जेवढं पण पाणी आपल्याकडे येतं आहे त्याची बॅक्टेरिया चेक करून घ्या, सर्वेटी चेक करून घ्या, त्याची रिपोर्ट सबमिट करा आणि ते सगळं ओके असेल तर लोकांसाठी पाणी सुरू करा। आज पाणी आपल्या WTPला इंटेकमध्ये घ्यायचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। MGPचं जे फायर पॉईंटवर आपण पाणी घेत होतो तो वॉल कमी करून आपल्या वॉलमध्ये धरणचं पाणी घ्यायचं काम आपल्या प्रशासनाने सुरू केलेलं आहे। बॅक्टेरिया चेक केलेली आहे, सर्विलिटी लेवल पण आपण चेक केली आहे, पण तरीही आपल्या डॅममधून जे पाणी पाईपातून येतं आहे ते WTP आल्यावरती त्याचं गढूळपणा चेक करून ते आपल्याला पाणी सोडण्यात येईल। आमची विनंती राहील नागरिकांना की पाणी आल्यावरती पावसाची पाऊस असल्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया लेवल जास्त असतो ते गाळून पियावं, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील, कोणा त्रास होणार नाही। विषय दुसरा असा की लॉंग टर्मबद्दल पण आमदार साहेबांनी इन्स्ट्रक्शन दिले होते आम्हाला आणि प्रशासनाला विनंती केली होती की लॉंग टर्मबद्दल पण आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल। कमिशनर साहेबांनी खूप सुंदर त्याची प्लॅनिंग करायचा त्यांना विश्वास दिला आहे। आपल्याला या PCMC एरियाला 110 square kilometer एरियाला जो पाणी लागतो तो लगभग 250 MLD रिक्वायरमेंट आहे आणि आपला जेमतेम 200 नाही भेटत। मग ती ऑलरेडी आपण 40-50 MLD मागे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसंख्या आपली वाढत चालली आहे, फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढत चाललं आहे आणि आपल्याला पाण्याची आवश्यकता वाढणार आहे। एक साईडला सिडको नैना डेव्हलप करताय आणि एक साईडला जे डेव्हलप एरिया आहे त्यांनाच पाणी देऊ शकत नाही। आमची विनंती राहील या प्रशासनाला की नैना डेव्हलप झालंच पाहिजे, डेव्हलपमेंट एरियामध्ये आलं पाहिजे, पण हे करत असताना आपल्या जे लोकं आहेत त्या लोकांना अगोदर पाणी भेटलं पाहिजे, नंतर नैना दिलं पाहिजे। जे ऑलरेडी आपल्याकडे 110 square kilometer आज 12-12.5 लोकसंख्या आहे त्यांनाच पाणी पुरत नाही आणि नैना डेव्हलप करून त्यांना पाणी आणणार कुठून, त्यासाठी आमची विनंती होती। आमदार साहेबांनी पण सांगितलं की ते प्लॅनिंग आउट करा, आपले बाकीचे इतर धरण असेल छोटे मोठे उसरण असेल मोरबा असेल त्यासाठी आरक्षण घेण्यासाठी प्रयत्न करा। आपल्या बाजूला जे बालगंगा आता आज तयार होण्याच्या मार्गावरती आहे त्याच्यामध्ये काय आरक्षण होऊ शकतं का ते बघा। लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्मच्या माध्यमातून ते पाणी आपल्याला कसं घेता येईल ते बघण्यासाठी आम्ही प्रयत्न केले। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित जाधव सह श्वेता भोईरांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज।